अपन ऍड्युकेशन ची प्रोसेस आतापर्यंत कंप्लीट केली आणि आपण आता रिकव्हरी प्रोसेसिंगला सुरू करतो आहोत. तर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झालं की रिकव्हरी ऑफिसर टू एक्झिक्युटिंग कोर्टचं काम सुरू होतं आणि हे ऑटोमॅटिक सुरू होतं. डीआरटी स्वतःहूनच हे सगळे इनिशिएटिव्ह घेते. रिकव्हरी सर्टिफिकेट रिकव्हरी ऑफिसरला मिळालं की पहिली स्टेज आहे डिमांड नोटीस इश्यू करण्याची. तर ही डिमांड नोटीस इश्यू केली जाते आणि बारोअरला 30 दिवसाचा वेळ दिला जातो त्याच्यामध्ये फॉर मेकिंग द पेमेंट ऑफ द डिक्रेटल ड्यूज. तत्पूर्वी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की रिकव्हरी प्रोसिडिंग ही ऍक्टच्या सेक्शन 25 आणि 28 या दोन सेक्शनच्या अंतर्गत चालते. सेक्शन 25 असं सांगतो की अटॅचमेंट ऑफ मुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी, अटॅचमेंट अँड सेल ऑफ मुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टीने करता येतं किंवा अरेस्ट ऑफ दी बारोअर्स करता येतं, अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर अँड कमिशन करून करता येतं. ह्या तीन प्रकारे करता येतं. आणि सेक्शन 28 सांगतो की वेगळे वेगळे मोड्स आहेत, जसं गार्निश ऑर्डर इश्यू करणं आहे, डिफेंडंटची इतर ठिकाणाहून येणारं येणं असतं ते येणं अटॅच करणं किंवा एखादी डिक्रेट अटॅच करणं, या प्रोव्हिजन ज्या आहेत ह्या सेक्शन 28 मध्ये आहेत. आणि सेक्शन 29 असं सांगतो की इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेकंड आणि थर्ड शेड्यूल जे आहे आणि ITCP रूल्स 1962 हे ऍज फार ऍज पॉसिबल विल बी ऍप्लिकेबल टू रिकव्हरी प्रोसिडिंग. जसं CPCच्या ऑर्डर 21 ज्या प्रोव्हिजन आहेत, बाय अँड लार्ज इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 सेकंड शेड्यूल आणि थर्ड शेड्यूल आणि ITCP रूल्स हे मॅक्सिमम सिनॉनिमस आहे किंवा बाय अँड लार्ज सेम आहे, फक्त वर्डिंग थोडासा फरक होतो. इकडे इन्कम टॅक्स म्हटलं जातं, तिकडे आपण CPCच्या प्रोव्हिजन म्हणतो, पण तो मोड सेम आहे. तर रिकव्हरी ऑफिसर इज गायडेड बाय दीज प्रोव्हिजन ऑफ सेकंड अँड थर्ड शेड्यूल आणि त्याप्रमाणे प्रोसेस जी आहे ती सुरू होते. त्याप्रमाणे मी म्हटलं तसं की पहिली स्टेज जी आहे ती डिमांड नोटीसची आहे. डिमांड नोटीस इश्यू करून 30 दिवसाचा वेळ दिला जातो डिफेंडंट्सना रिपेमेंट करण्यासाठी. पुन्हा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिमांड नोटीस ही सर होणं अत्यावश्यक आहे, ती सर व्हायलाच पाहिजे. जर डिमांड नोटीस सर झालं नाही असं पुढच्या कुठल्याही स्टेजला आलं लक्षात आलं किंवा तो जर चॅलेंज केला जर डिफेंडन्सना, तर आतापर्यंतची रिकव्हरी प्रोसिडिंग जी काय झालेली असतील ती सगळी सेट असाइड होतील. त्यामुळे डिमांड नोटीस इश्यू करणं ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे ह्या प्रोसेस मधली, हे लक्षात घ्यायचं. सर्व्हिस पुन्हा त्याच म्हणजे सर्व्हिसचे जे मोड्स आहेत आपण अगोदर डिस्कस केलं, त्याचपैकी कुठल्याही मोडनं सर्व्हिस करणं करता येते. सर्व्हिस केल्यानंतर त्याचं अफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस जे आहे ते दाखल करावं लागतं पुढच्या स्टेजला रिकव्हरी ऑफिसर समोर. आणि त्यानंतर ची जी स्टेज आहे ती अटॅचमेंट ऑफ मुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टीज. ती अटॅचमेंटची जी प्रोसेस आहे ती देखील इन्कम टॅक्स रूल्स मध्ये सेकंड शेड्यूल मध्ये डिटेल मध्ये दिलेली आहे. बँकांनी जी प्रॉपर्टी मॉर्गेज आहे तिची आणि जी प्रॉपर्टी पर्सनल आहे किंवा जी मॉर्गेज नाही आहे अशा दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीच मुव्हेबल इमुव्हेबलची अटॅचमेंट मागू शकतात. आणि रिकव्हरी ऑफिसर इज एम्पॉवर्ड टू पास दोज ऑर्डर्स फॉर द मुव्हेबल्स अँड इमुव्हेबल्स. त्याच्यामध्ये एक थोडंसं डिस्टिंग्विश आपण करूया की मी अगोदर म्हटलं की जेव्हा समन्स सर्व होता सुरुवातीला सेक्शन 4 खाली, त्यावेळेला ज्या समन्स मध्ये रिस्ट्रेनिंग ऑर्डर्स दिलेले जातात त्या मॉर्गेज आणि पर्सनल ऍसेटच्या अगेन्स्ट देखील असतात. त्या रिस्ट्रेनिंग ऑर्डर्स पुढे इथून कंटिन्यू होतात. याच्यामध्ये तर ती अटॅचमेंटची जी ऑर्डर आहे ती रिकव्हरी ऑफिसर कडून दिली जाते. त्याच्यामध्ये आता मागच्या वर्षी बॉम्बे हायकोर्टला जस्टिस पटेलांनी एक जजमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही एक्झिक्युशन मध्ये अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी मागता त्यावेळेला टायटल डॉक्युमेंट त्या प्रॉपर्टीचं सोबत जोडणं हे बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी होतात की बऱ्याच वेळेला बँकांना पर्सनल प्रॉपर्टी माहिती असते परंतु तिचं टायटल डॉक्युमेंट नसतं. जोपर्यंत मॉर्गेज प्रॉपर्टी आहे तोपर्यंत अटॅचमेंट घ्यायला काही इश्यू येत नाहीये, परंतु जी प्रॉपर्टी आहे मॉर्गेज नाहीये पर्सनल प्रॉपर्टीज आहेत ती मात्र अटॅच करायची असेल तर त्याचं डॉक्युमेंट ऑफ टायटल देणं हे बंधनकारक आहे. आणि त्याचं मूळ बेसिक कारण असं आहे की ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करताय त्या दिवशी ती प्रॉपर्टी त्या डिफेंडंटच्या नावावर आहे हे तुम्हाला एस्टॅब्लिश करायला हवं. दुसरी गोष्ट आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस लागू होतं इथं की त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे की बाबा ही प्रॉपर्टी आम्ही अटॅच करू इच्छितो तर तुमचं म्हणणं काय ते सांगा. त्यासाठी देखील अदर साईड टू सेच्या ऑर्डर्स होतात रिकव्हरी ऑफिसर कडून आणि मग डिफेंडंटला अपॉर्च्युनिटी दिली जाते त्यांचा सेफ फाईल करण्याची, त्यांचं म्हणणं मांडण्याची. आणि त्यानंतर जर रिकव्हरी ऑफिसर इज सॅटिस्फाईड देन ओनली ही विल पास द ऑर्डर ऑफ अटॅचमेंट इन रिस्पेक्ट ऑफ पर्सनल असेट्स
और पर्सनल प्रॉपर्टीज, परंतु जी मॉर्गेज प्रॉपर्टी आहे तिच्या अगेन्स्ट मात्र अटैचमेंट ऑर्डर्स ताबडतोब दिल्या जातात. अटैचमेंट ऑर्डरच्या नंतरची स्टेज आहे डीआरटी मध्ये पर्टिक्युलरली त्या अटॅच प्रॉपर्टीचा पंचनामा केला जातो. डीआरटीचे ऑफिसर जे आहेत रिकव्हरी इन्स्पेक्टर हे तिथे जागेवर जाऊन, तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक बोर्ड बघितला असेल की दिस प्रॉपर्टीज अंडर अटॅचमेंट ऑफ डेट रिकव्हरी ट्रिब्युनल अंडर द रिकव्हरी सर्टिफिकेट सो अँड सो अँड सो, अशा पद्धतीचा बोर्ड लावला जातो. याचं कम्पॅरिझन आपण जर सेक्युरेशन ऍक्ट ची करायचं म्हटलं तर सेक्युरेशन ऍक्ट मध्ये जी आपली सिम्बॉलिक पैशांची कन्सेप्ट आहे ती या स्टेजला पूर्ण होते. इथं त्यावेळेला बोर्ड लावला जातो, त्यावेळेला एक प्रकारे त्या अटॅच प्रॉपर्टीच सिम्बॉलिक पोजिशन डीआरटी घेते. पूर्वी डीआरटीला फिजिकल पोजिशन घ्यायच्या पॉवर्स नव्हत्या, रिकव्हरी ऑफिसरला फक्त अशा प्रकारचा बोर्ड लावून सिम्बॉलिक पोजिशन घेण्याच्या पॉवर्स होत्या आणि पुढे सेल करायच्या. परंतु 2016 अमेंडमेंट प्रमाणे डीआरटीला फिजिकल पोजिशन घ्यायच्या देखील पॉवर्स आलेल्या आहेत. अमेंडेड ऍक्टनं जर रिकव्हरी ऑफिसरच्या समोर बँकांनी म्हणणं मांडलं आणि जस्टिफाय केलं की प्रॉपर्टी फिजिकल पोजिशन घ्यावं तर तशा प्रकारच्या ऑर्डर्स रिकव्हरी ऑफिसर देऊ शकतात आता आणि प्रॉपर्टीचा प्रत्यक्ष ताबा घेतला जातो. अगेन कम्पॅरिझन केले आपण त्या सेक्युरेशनला आपण जिथं फिजिकल पोजिशन म्हणतो त्याच पॉवर्स डीआरटीला देखील आता आलेल्या आहेत. एकदा ही स्टेज पूर्ण केल्यानंतर व्हॅल्युएशनची स्टेज येते आणि प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं. व्हॅल्युएशन हे डीआरटीचे जे पॅनल व्हॅल्युअर्स आहेत त्यांच्याकडूनच व्हॅल्युएशन करणं हे बंधनकारक आहे आणि त्यांचं व्हॅल्युएशनच रेकॉर्डर घेऊन मग रिझर्व्ह प्राइस फिक्स केली जाते. व्हॅल्युएशनच्या सोबत सायमल्टेनियसली किंवा नंतरची एक स्टेज आहे त्याला म्हटलं जातं नोटीस फॉर सेटलिंग सेल प्रोक्लेमेशन. तर ही नोटीस फॉर सेटलिंग सेल प्रोक्लेमेशन ही ऑक्शन प्रोक्लेम करण्याच्या आधीची स्टेज आहे आणि बारोवरला नोटीस दिली जाते की लुक हियर की तुमची ही अटॅच केलेली प्रॉपर्टी आता आम्ही सेलला टाकतोय, या प्रॉपर्टीवर काही इनकम्बरन्सेस असतील किंवा स्टॅट्युटरी ड्यूज असतील किंवा इतर इनकम्बरन्सेस असतील ते तुम्ही आम्हाला सांगा की जेणेकरून आम्ही ते ऑप्शन मध्ये पब्लिश करू, ऑप्शन पर्चेसरला ते माहिती होतील. कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्यूज असू शकतील, स्टॅट्युटरी ड्यूज असू शकतील, सेल्स टॅक्स असेल, जीएसटी असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, एमएसबी असेल किंवा इतर प्रकारचे जे ड्यूज असतील हे बारोवरला आपण बोलवतो आणि सांगतो या प्रॉपर्टीवरचे ड्यूज आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. काल परवाचं इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचले असेल, त्यामुळे तो मी आता फक्त पासिंग रेफरन्स देतो इथं तुम्हाला की सुप्रीम कोर्टनं असं म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी ड्यूज आर पेबल बाय द ऑप्शन पर्चेसर इफ द ऑप्शन इज ऑन एज इज वेर इज बेसिस देन दिस ड्यूज आर पेबल बाय द ऑप्शन पर्चेसर. इतकाच रेफरन्स मी तुम्हाला इथं देतो. आणि मग ही नोटीस फॉर सेल प्रोक्लेमेशनला जे रिप्लाय येईल बारोवर कडून किंवा डिफेंडन्स कडून किंवा प्रॉपर्टी ओनर कडून आणि त्यांनी जे जर कळवलं की या प्रॉपर्टीवर अमुक एवढे ड्यूज आहेत तर ते ड्यूज ऑप्शन नोटीस मध्ये आपल्याला पब्लिश करणं रिकव्हरी ऑफिसरला हे बंधनकारक आहे. बऱ्याच वेळेला आपण सेक्युरेशन खाली बघतो की अदर ड्यूज आर सेटल ड्यूज आर नॉट नोन टू अस, ती स्टेज इथे डीआरटी मध्ये या माध्यमातून पूर्ण केली जाते. आणि बऱ्याच वेळेला माझा अनुभव असा आहे तिथे काम करतानाचा की बरेच बारोअर्स डिफेंडंट हे रिप्लाय देतात की आमच्या प्रॉपर्टीवर सेल्स टॅक्सचे हे ड्यूज आहेत, इन्कम टॅक्सचे हे ड्यूज आहेत, एमएससीबीचे हे ड्यूज आहेत, ग्राम पंचायतीचे हे ड्यूज आहेत आणि हे सगळे ड्यूज तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. हे कशासाठी लक्षात घ्यायचं तर दोन गोष्टी आहेत की रिकव्हरी ऑफिसर जे सेल करतात त्यात ट्रान्सपरन्सी येते, ऑप्शन पर्चेसला कळतं की जी प्रॉपर्टी मी विकत घेतोय त्याच्यावर माझ्या बाकी लायबिलिटीज काय काय मला बेअर कराव्या लागतील आणि मग जी रिझर्व्ह प्राइस फिक्स केली जाते ती रिझर्व्ह प्राइस जी आहे ती मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी ठेवली जाते. त्याचं बेसिक कारण हे आहे की अशा प्रकारचे जे ड्यूज असतात जे ऑप्शन पर्चेसला नंतर भरावे लागतात म्हणून व्हॅल्युएशन मधून योग्य ते डिस्काउंट देऊन ती रिझर्व्ह प्राइस फिक्स केली जाते. ही स्टेप्स बँकांनी सेक्युरेशन खालचा जो सेल करतात तिथे देखील अडॉप्ट करायला हरकत नाहीये, परंतु डीआरटी मध्ये मात्र ही स्टेज मॅन्डेटरी आहे नोटीस फॉर सेटलिंग सेल प्रोक्लेमेशन. आणि यानंतर याचा रिप्लाय आल्यानंतर किंवा न आल्यानंतर जे असेल त्याप्रमाणे सेल प्रोक्लेमेशन इश्यू केलं जातं म्हणजे ऑप्शन नोटीस इश्यू केली जाते. ऑप्शन नोटीस ही 30 दिवसाची नोटीस बंधनकारक आहे. 30 दिवसाची नोटीस दोन वर्तमानपत्रात एक इंग्लिश आणि एक वर्नॅक्युलर न्यूजपेपर याच्यामध्ये ती 30 दिवसाची क्लिअर नोटीस पब्लिश व्हायला हवी. वर्नॅक्युलर लँग्वेज याचा अर्थ मराठी न्यूजपेपरमध्ये मराठीमध्ये नोटीस पब्लिश व्हायला पाहिजे, मराठी न्यूजपेपरमध्ये इंग्लिशमध्ये पब्लिश करण्याला वर्नॅक्युलर पब्लिकेशन म्हणत नाही.
अशा प्रकारचे ज्या नोटीस पब्लिश होतात त्या ऑफकोर्स चॅलेंज केल्या जातात रिकव्हरी ऑफिसरच्या समोर. तर त्यामुळं ह्या दोन न्यूजपेपरमध्ये अगेन न्यूजपेपर मस्ट हॅव द वाईड सर्क्युलेशन इन द एरिया. ते वाईड सर्क्युलेशनच्या न्यूजपेपर नसेल तरी देखील चॅलेंज होऊन तुमचा ऑप्शन त्या स्टेजला थांबू शकतो. त्यामुळे बँकांनी ॲडव्होकेट्सने ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि मग ऑप्शनची 30 दिवसाची नोटीस दिल्यानंतर ऑप्शन कंडक्ट केला जातो. ऑप्शन फिजिकल किंवा आता नवीन सिस्टीम प्रमाणे ई ऑप्शन कंडक्ट केले जातात. ई ऑप्शनचे ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून ई ऑप्शन कंडक्ट केला जातो. आणि ऑप्शन सक्सेसफुल झाला तर त्याचं 15 दिवसामध्ये ऑप्शनचे ईएमडी नंतर राहिलेली रक्कम जी आहे 25% ती लगेच 24 तासात भरावी लागते. आणि उरलेली 75% रक्कम ही 15 दिवसामध्ये भरणं बंधनकारक आहे. हे नियम अतिशय कडकपणे पाळले जातात. जसं सेक्युरिटेशन ऍक्ट मध्ये सेक्युरिटेटरला पॉवर्स दिलेले आहेत की 90 दिवसापर्यंत एक्सटेन्शन टाइम दिले जातं, त्या पॉवर्स डीआरटी मध्ये नाही आहेत. डीआरटी मध्ये 15 दिवसामध्ये सगळी ऑप्शनची रक्कम ही येणं बंधनकारक आहे. ती जर आली नाही तर भरलेली रक्कम फॉरफिट करून पुन्हा नव्यानं ऑप्शन करायच्या पॉवर्स रिकव्हरी ऑफिसरला आहे. तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस रिकव्हरी ऑफिसरच्या समोरची इश्यू ऑफ डिमांड नोटीस टू ऑप्शन 6 महिन्यामध्ये आपण जर बँकांनी ऍडव्होकेशन ठरवलं तर पुरी होऊ शकते. आणि कायद्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे स्पीडी रिकव्हरी ती खऱ्या अर्थानं करता येते. कुठल्याही ऍडजस्टमेंट न घेता आपण प्रत्येक डेटला जर स्टेप्स घेतल्या तर बिलीव्ह मी 180 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ रिकव्हरी सर्टिफिकेट ऑप्शन स्टेजला जाता येईल. ऑप्शन मटेरियल होईल किंवा नाही होईल ते आपल्याला माहित नाही, ते डिपेंड्स ऑन द डिमांड सप्लाय पोझिशन. परंतु तुम्ही ती स्टेज जी आहे ऑप्शनची ती तुम्ही अचीव करू शकता. याच्या पुढे डिस्बर्समेंट ऑफ अमाऊंट जी होते ऑप्शन कन्फर्म केल्यानंतर, तर कायद्यामध्ये 2016ची जी अमेंडमेंट आलेली आहे त्याप्रमाणे सेक्शन 31B प्रमाणे स्टॅट्युटरी ड्यूज हे आता खाली गेलेले आहेत. पूर्वी ज्याला आपण राऊंड ड्यूज म्हणायचो जे वर असायचे, तर बँकांचे ड्यूज जे आहेत दोज आर ऑन प्रायोरिटी. आणि बाकी सगळे ड्यूज पर्टिक्युलरली स्टॅट्युटरी ड्यूज हे नेक्स्ट टू बँक झालेत किंवा त्याचा सेकंड चार्ज म्हणू आपण असा झालेला आहे. आणि डिस्बर्समेंट ऑफ अमाऊंट केली जाते. तर हा ऑप्शन झाल्यानंतर हा ऑप्शन सेटिस्फाईड करायच्या काही प्रोव्हिजन आहेत का, तर येस आहेत. सेक्शन 60, 61 आणि 62 जे आहेत इन्कम टॅक्स सेकंड शेड्यूलचे त्याच्यामध्ये ह्या प्रोव्हिजन दिलेले आहेत. सेक्शन 60 काय सांगतो की ऑप्शन झाल्यानंतर डिफेंडंटला एंटायर डिक्रेटल ड्यूज भरून भरण्याची परवानगी आहे विदिन 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ ऑप्शन. आणि तसं केलं तर हा ऑप्शन सेट असाइड करावा लागतो रिकव्हरी ऑफिसरला. मग त्या केसमध्ये ऑप्शन पर्चेसरने जे पैसे भरलेले असतात त्याचं काय, ते त्याला परत दिले जातात विथ 5% इंटरेस्ट देअर ऑन. ऑप्शन पर्चेस जर प्रॉपर्टी ओनरला डिफेंडंटला 30 दिवसात हा सेट असाइड करून घ्यायचा असेल ऑप्शन, तर त्याला डिक्रेटल ड्यूजच्या सोबत ऑप्शन अमाऊंटच्या 5% रक्कम जी ऑप्शन पर्चेसरला दिली जाते कॉम्पन्सेशन म्हणून ती भरावी लागते. आणि ती जर भरली तर हा ऑप्शन सेट असाइड होतो. आणि यासाठी डीआरटी मध्ये ऑप्शन कन्फर्मेशन कधी होतो, तर ऑप्शन डेट पासून 30 दिवसानंतर ऑप्शन कन्फर्म होतो. त्याचं बेसिक रिझनिंग हे आहे की ऑप्शन पर्चेसरला सेक्शन डिफेंडंटला सेक्शन 60 खाली जी सुविधा दिलेली आहे जो ऑप्शन दिलेला आहे ती त्यासाठी हा ऑप्शन 30 दिवसानंतरच कन्फर्म केला जातो. तसंच सेक्शन 61 मध्ये देखील सेट असाइड करण्याचे प्रोव्हिजन आहे. सेक्शन 61 मध्ये काय म्हणतात की जर ऑप्शन मध्ये ऑप्शन कंडक्ट करण्यामध्ये काही इरेग्युलरिटी असेल, ऑप्शनच्या प्रोसेसमध्ये काही इरेग्युलरिटी झाली असेल, रिकव्हरीच्या प्रोसेस स्टेप्स जर पाळल्या नसतील तर डिपेंडंट तिथे येऊन ऍप्लिकेशन रेज करू शकतात, ऑब्जेक्शन रेज करू शकतात. आणि इफ इट इज प्रूव्ह देन हा ऑप्शन सेट असाइड होऊ शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं याचा, जसं मी म्हटलं की तुम्हाला डिमांड नोटीस ही सर्व्हिस करावी लागते किंवा अटॅचमेंट वॉरंट हे सर्व्हिस करावं लागतं डिपेंडन्सवर. आणि उद्या जर असं प्रूव्ह झालं की ही डिमांड नोटीस आहे ही सर्व्हिसच झाली नाही किंवा ती प्रॉपर सर्व्हिस झाली नाहीये, तर त्या स्टेजला सेक्शन 61 खाली हा ऑप्शन सेट असाइड होऊ शकतो. सेक्शन 62 मध्ये सेट असाइड प्रोव्हिजन आहेत की जी प्रॉपर्टी विकली तिच्यामध्ये सेलेबल इंटरेस्टच नाहीये. व्हेरी स्ट्रेंज किंवा पण एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये असं होऊ शकतं की जी प्रॉपर्टी ऑप्शनला टाकलेली जी अटॅच करून ऑप्शन करतोय तिच्यामध्ये सेलेबल इंटरेस्ट नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर पर्सनल प्रॉपर्टी जर विकायला टाकली, आणि जसं मी मगाशी म्हटलं की जस्टिस पटेलांनी हे मॅन्डेटरी केलंय की तुम्ही टायटल डॉक्युमेंट जोडा. मी एक उदाहरण सांगतो माझ्यासमोर आलेलं की एक प्रॉपर्टी मी ऑप्शनला टाकली आणि ती पर्सनल प्रॉपर्टी होती
की जी गिफ्ट डीड न आलेली होती डिपेंडेंट ना, आणि डिपेंडेंट ना व्हेरी स्मार्ट फेलो, त्यांनी जी गिफ्ट डीड ना मिसेसच्या नावावर ट्रान्सफर करून टाकली होती. परंतु त्याचं ते गिफ्ट डीड जे आहे ते कुठे रेकॉर्डवर आलेलं नाही, बँकांना ते कळालं नाही. आणि हा सगळा ऑप्शन कंडक्ट केल्यानंतर त्या मिसेस ज्यांना हे गिफ्ट डीड ना प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली त्यांनी याचा ऑब्जेक्शन रेज केला, सोबत गिफ्ट डीड जोडलं, त्यामुळे हा ऑप्शन सेक्शन 62 खाली सेट असाइड करावा लागला. तर ऑप्शन रिकव्हरी प्रोसिडिंग मध्ये ऑप्शन सेट असाइड करायच्या प्रोव्हिजन हा 60, 61 आणि 62 रूल्स मध्ये नमूद केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही रिकव्हरी प्रोसिडिंग जे आहेत हे कन्क्लूड इथे होतात. मला वाटतं मी बऱ्यापैकी प्रयत्न केलाय हे सगळे दोन्ही प्रोसेस एज्युकेशन आणि रिकव्हरीच्या तुम्हाला समजून सांगायच्या. तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात ते मला कल्पना आहे, पण मी माझा अनुभव शेअर केलाय याच्यामध्ये. आता जसं बागुल मॅडम म्हणाल्या तसं कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. धन्यवाद सर. पहिलाच प्रश्न आलेला आहे, डू यू थिंक द डीआरटी ऍक्ट इज एक्स्ट्रीमली बायस इन फेवर ऑफ बँक? रियली स्पीकिंग असं म्हटलं जातं की इट इज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह प्रिजुडाइज टुवर्ड्स द बँकर्स, बट इट इज नॉट ऍक्च्युअली. याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये सीपीसी नसलं तरी नॅचरल जस्टिस आहे आणि स्पीडी एज्युकेशन साठी अफिडेविटची प्रोसेस आहे. एक्स्ट्रीम केसेस मध्ये एखाद्या वेळेला एखाद्या विटनेसची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असेल तर ती देखील सर्कमस्टेन्सेस प्रमाणे परमिट केली जाते. त्यामुळे हा जो आक्षेप आलेला आहे ना तो योग्य नाही आणि मान्यही नाहीये, कारण दोन्ही बाजूंना योग्य ती संधी दिली जाते. धन्यवाद सर. यस, नेक्स्ट. अजून कोणाला काही क्वेरीज आहेत? What are Hello? the remedies are available to defendant? What are the remedies available to the defendant? Yes, sir. Hello? Yes, sir. रेमेडी अवेलेबल टू डिफेंडंट एकच आहे की तुम्ही तुमची प्रॉपर्टीचं जे आपण मॉर्गेज रिडम्पशन म्हणतो त्या राईट्स तुम्हाला आहेत वेळेप्रमाणे त्या टाइमलाईन मध्ये. तुम्ही पहिली डिमांड नोटीस दिल्यानंतर तुम्ही पैसे भरू शकता. रूल 60, 61, 62 खाली तुम्हाला जर केस असेल तर तुम्ही ऑप्शन सेट असाइड करू शकता. आणि ऍडज्युडिकेशन प्रोसेस मध्ये प्रत्येक स्टेजला तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली आहे. त्या ह्या सगळ्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्हाला काउंटर क्लेम आणि सेटअपच्या प्रोव्हिजन्स पण दिलेले आहेत. आणि जी कन्सेप्ट आहे बँकिंग मध्ये लेंडर्स लायबिलिटी, जर एखाद्या डिफेंडंटला असं वाटत असेल की माझ्यावर इनजस्टिस झालेला आहे मला इथे डॅमेजेस मिळायला हवेत तर तुम्ही ते तुमच्या काउंटर क्लेम मध्ये आणू शकता. तर त्यामुळे रेमेडी सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे. यस सर, नेक्स्ट क्वेश्चन आहे. हॅलो, आय हॅव अ क्वेश्चन. वेट वेट जस्ट अ मिनिट सर, वेट. हु एक्झॅक्टली आर डिबेंचर ट्रस्टीज? ओके फाईन. डिबेंचर्स ट्रस्टी ही ट्रस्टीज असतात, ते ट्रस्ट आहे आपण असं म्हणूया. पण त्याच्या आधी डिबेंचर डेट्स काय आहेत ते आपण बघूया. की बऱ्याच कंपन्या ह्या डिबेंचर्स इश्यू करतात आणि हे डिबेंचर्स हे सिक्युरिटी त्याला ऑफर केली जाते. ज्या वेळेला आपण बँका लोन देतात ते आपण मॉर्गेज करून घेतो. आता डिबेंचर्स जे इश्यू केले जातात तो जे डिबेंचर होल्डर्स असतात हा नंबर खूप मोठा असतो, तो हजारामध्ये किंवा लाखो मध्ये असू शकतो. मग हे जे इंडिव्हिज्युअल डिबेंचर होल्डर्स आहेत त्यांना सिक्युरिटी काय? हे सिक्युअर डिबेंचर्स जे असतात तर त्यांच्यासाठी सिक्युरिटी जे आहे किंवा मॉर्गेजचे राईट्स आहेत तर ही ज्या संस्थेमध्ये क्रिएट केली जाते त्याला डिबेंचर ट्रस्टी म्हटलं जातं. तर हा सिक्युरिटी क्रिएशन जे डिबेंचर ट्रस्टी मध्ये केलं जातं आणि जे डिबेंचर ट्रस्टी ह्या डिबेंचर होल्डर्सचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करतात. धन्यवाद सर. हॅलो विचार सर, आपलं नाव सांगा अगोदर. या दिस इज ॲडव्होकेट काकडे. मला एक प्रश्न विचारायचा. दिस लेक्चर इज टू गुड सो फार सच. इफ द बोरोवर इज रेडी टू पे द अमाउंट, if the borrower is ready to pay the amount, tell us sadharan kiti vel dila jato kiwa dila jato ki nahi jato? Okay, dila jato. Kakle sir asa ahe ki borrower paise bharal tayar asel tar decree zalyanantar suddha tumhi presiding officer kade jau shakta kiwa process of decree tumhi jau shakta. You pay the 25% amount of the decree up front, and if you are paying that and seeking time, then even presiding officer will stay the operation of the decree. 25% रक्कम तुम्ही भरा आणि राहिलेल्या याच्यासाठी तुम्ही प्लॅन द्या.
Hello. Absolutely. Thank you so much. Yes, next. Sir, please repeat the judgment. Central Bank of India versus Ravindra. सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, खूप फेमस जजमेंट आहे आणि ह्या जजमेंट प्रमाणे बँकांना एक अवेअरमेंट द्यावी लागते प्लॅन मध्ये की द पेनल इंटरेस्ट इज नॉट कॅपिटलाइज. धन्यवाद सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डीआरटी लॉयर्स रोल इज लेस नाउ अ डेज सिन्स बँक देमसेल्फ्स टेक केअर ऑफ द ड्यूज ऑर डेब्ट्स, इज इट रियालिटी? नो. See, basically understand ki the role of banker is more proactive in view of the Securitization Act. Now the powers under the Securitization Act are given to the banks, so naturally banks will go ahead with the Securitization Act when will try to realize the funds as early as possible. But if the security by and large is not adequate to recover entire dues, so post realization of the securities for remaining claims, bank has no option but to go to the DRTs. So the lawyers, the DRT lawyer's role is more important thereafter, and of course that of the banks. Sir, आपल्याकडे आता शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. मी बाकीच्यांना ज्या काय आपल्या क्वेरीज आहेत त्या आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्याच्यावर आपण पाठवाव्या. आम्ही त्या सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून आपल्या शंकांचं निरसन करू. कारण आता शेवटी फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. मी आता असं सांगू इच्छिते की आपल्या ज्या काही क्वेरी आहेत त्या पूर्णपणे आपण आपल्या ग्रुपवर पाठवाव्या. धन्यवाद सर. आपण आज आमच्या या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर 47व्या सत्रात आपण आलात. अमूल्य असा आपला वेळ देऊन अमूल्य मार्गदर्शन आपण केलं डीआरटीची प्रोसिजर. आम्हा नवोदितांना तर बिलकुलच माहीत नव्हती. आपण खूपच छान सोप्या शब्दामध्ये मार्गदर्शन केले त्याबद्दल जनादलत व जनादलत टीम आपली हार्दिक आभारी आहे, मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. इट्स वॉज माय प्लेजर ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच.